नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी अभ्यासक्रमातील भाषेचा व्यवहारातील उपयोग या घटकातील मनी या घु उपघटकाविषयी माहिती पाहणार आहोत या उपघटकासाठी भारांश चार टक्के प्रश्न एक आणि गुण दोन असतील तर या मनींची उद्दिष्टे आहेत की म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हणी कोणता तरी मोठा आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने व्यक्त करण्यासाठी म्हणींचा आपल्याला उपयोग होतो चला तर आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक दोन पुढे दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा या ठिकाणी आकृतीमध्ये अक्षरे दिलेली आहेत प त ना ज ला आ थ ग हा या ठिकाणी चौकटीतील अक्षरांचा व्यवस्थित क्रम लावून या ठिकाणी एक म्हण तयार होत आहे आ प ला हा त ज ग, न, थ आता या म्हणीचा अर्थ असणारे खाली एकूण चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे पहिला पर्याय आहे नेहमी सावधगिरीने बोलावे पर्याक्रमांक दोन लटक्या आधारेने आपली फजिती लपविणे पर्याक्रमांक तीन आपले काम पार पाडण्यासाठी स्वतः कष्ट करणे योग्य ठरते आणि चार संधी साधली की हवा तेवढा फायदा करून घेणे तर या ठिकाणी आपला हात जगन्नाथ या म्हणीचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन आपले काम पार पाडण्यासाठी स्वत कष्ट करणे योग्य ठरते प्रश्न क्रमांक तीन पुढील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील सहावे अक्षर असणारा पर्याय ओळखा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आकृतीमध्ये दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून आधी मन तयार करायचे आहे या ठिकाणी चौकटीतील अक्षरे आहेत वे का ए चे ना ज वे रा क चे ना म या ठिकाणी मन तयार होत आहे ए का वे ज ना चे क रावे चे मग या म्हणीतील सहावा अक्षर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन चे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढे दिलेल्या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा म्हण आहे कान ठेवी ध्यान आता आपण उत्तराचे पर्याय क्रमांक पाहूयात पहिला प पा उत्तरचा पर्याय आहे मागून येऊन वरचड येणे दुसरा एकाने काम करावे दुसऱ्याने फायदा घ्यावा तिसरा साहसाचे कार्य करायचे तर संकटाची भीती बाळगू नये आणि पर्याय क्रमांक चार आहे नेहमी सावधगिरीने बोलावे तर या ठिकाणी कुडास कान ठेवी ध्यान या म्हणीचा अर्थ आहे आपण नेहमी सावधगिरीने बोलावे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मन पूर्ण करा असंघाशी संघ टिंबटिंब गाठ या ठिकाणी उत्तराचा पर्याय क्रमांक एक आहे प्राणाशी दोन शत्रूशी तीन मित्राशी आणि चार आयुष्याशी तर या ठिकाणी चारही पर्याय व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी असंघाशी संघ प्राणाशी गाठ अशा प्रकारची ही म्हण तयार होत आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक प्राणाशी हे आहे याचं उत्तर